सर, टीव्हीच्या माध्यमातून निसर्गरम्य ठिकाणे शेकडो निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पत्रकार करीत असतात. असाच एक धबधबा खडतर रस्त्यातून प्रवास करून कोरपणाचे प्रतिनिधी हबीब शेख यांनी केला. संततधार पावसामुळे माणिकगड पहाडाचे निसर्ग सौंदर्य बहरले आहे. त्यातच या पहाडाच्या पायथ्याशी घनदाट जंगलात असलेल्या कोरपना ज्योती तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या सिंगर पठार गावानजीक उंच पहाडातून कोसळणारा हा सिंगर पठार धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा ठरतोय. विदर्भासह आंध्र प्रदेश, तेलंगणा प्रदेशातील पर्यटक येथे गर्दी करत असतात. याकडे मात्र महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व वन विभाग यांचं या परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. ज्योती तालुक्यातील सिंगर पठार हे जेमतेम 10 ते 12 घराच्या लोकवस्तीचं आदिवासी बहुल गाव आहे. वास्तविकदृष्ट्या हे गाव कोरपणा येथून हाकेच्या अंतरावर आहे. बाजारपेठ व तालुका स्थळ असताना मात्र प्रशासनाने या गावाला ज्योती तालुक्याला जोडून ज्योती येथे येणं जाणं अडचणीचं व दूरचं असताना या गावाला विकासाच्या व प्रशासनिकदृष्ट्या गैरसोयीचं करून ठेवलंय. गावाचा संपूर्ण परिसर पहाडाच्या अगदी लगतचा आहे. याच पहाडातून कोसळणारा हा धबधबा विलक्षण अनुभूती देणार आहे. सुमारे 150 पेक्षा अधिक फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरलाय. त्यामुळे अनेक पर्यटक धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आपण ज्योती आणि कोरपणाच्या ज्योती तालुक्याच्या शेवटच्या गावामध्ये उभे आहोत. सिंगर पठार हे गाव गावालगतच हा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी खूप खडतर रस्ता आहे. ह्या खडतर रस्त्यामधून आम्हाला माहीत नसताना या इथल्या सिंगर पठार या गावचे नागरिक आम्हाला इथपर्यंत हे धबधबा दाखवण्यासाठी घेऊन आले आहे. या धबधब्यासाठी पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. तर आपण त्या गावाचे प्रतिष्ठित नागरिक त्यांची जी मुली आहे धबधबा कसा आहे. आणि या गावात पूर्वीपासून राहणार आणि गावाचं लगतच भिंती तालुक्याचं शेवटचं गाव असून गाव लगतच एक धबधबा आहे. आणि या ठिकाणी खूप दूरदूरचे लोक पण येतात. तर त्यांनी आल्यावर त्यांनी विचारतात तर धबधबा कुठं आहे भाऊ आम्हाला दाखवा. तर आम्ही नेहमी त्यांना वेळोवेळी आम्ही दाखवत असतो आणि त्यांना सांगत असतो की हा रस्ता बहुत अवघडचा आहे, खडतर रस्ता आहे, चालता येत नाही. तर या ठिकाणी मार्ग निघायला पाहिजे, काहीतरी प्रयत्न करा. धबधबा अगदी पाहण्यालायकच आहे. जसं तिथं मी मधुकर देवा बोलले, दुपारचं भेदवा पैसे राजीवा जिल्हा चंद्रपूर. जेव्हा मी सिंगर पठार या गावामध्ये इथून सर्वेक्षण करण्याचा कल्प आला, शासन संस्था पुणे या माध्यमातून एक गाव शास्त्रीयमधून कार्यकर्ता आहे. तर मी सकाळी पाहुणीचा प्रकल्प पोचलो सिंगर पठारीचे आणि गावाच्या लोकांसोबत बैठक घेतली. त्याच्यानंतर जी काही माहिती होती आरोग्य सेवावर आधारित किती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्याच्या प्रत्येक ज्योती तालुक्याच्या आणि कोरपणा तालुक्याच्या बिलकू मधामध्ये असलेलं सिंगर पठार एक गाव, त्या सिंगर पठारा गावालगत असलेला हा सिंगर पठार धबधबा, नैसर्गिक सान्निध्यात असलेला हा धबधबा आणि खूप वरून पाणी पडताना आपल्याला दिसत आहे. आणि खरंच हे पाहण्यासाठी खूप जिल्ह्याच्या बाहेरूनही लोक इथं येत आहे आणि गर्दी करत आहे आणि पार्ट्याची मौज मजा घेत आहे. हबीब शेख, सहज टीव्ही, कोरपणा.